ಕೇಂದ್ರ ರಸ್ತೆ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ರಾಜಸ್ಥಾನದ 8341 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದ 18 ಹೆದ್ದಾರಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮೂಲಕ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ನೆರವೇರಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ರಾಜಸ್ಥಾನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಶೋಕ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ಈ ಯೋಜನೆಯಡಿ ಒಟ್ಟು 1127 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೆದ್ದಾರಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗುವುದು. ಈ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 6 ಪಥದ ಜೈಪುರ್ ವರ್ತುಲ ರಸ್ತೆಯೂ ಒಳಗೊಂಡಿದೆ. 2023ರೊಳಗೆ ಈ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಸಚಿವ ಗಡ್ಕರಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದರು. ಕಳೆದ 6 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ರಸ್ತೆ ಸಾರಿಗೆ ಸಚಿವಾಲಯ ದೇಶದಲ್ಲಿ 30,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ 52 ಹೆದ್ದಾರಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ 2 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ 2700 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಗಡ್ಕರಿ ಹೇಳಿದರು. ಇಸ್ಮೇ ಆಪ್ ಅಗರ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಕ್ವಿಷನ್ ಔರ್ ಯೇ ಕಾಮ್ ಕೆ ಲಿಯೆ ಆಪ್ ಖುದ್ ಆಪ್ಕೆ ನೇತೃತ್ವ ಮೇ ಮೀಟಿಂಗ್ ಲೆಕರ್ ಯೇ ಸಬ್ ಕ್ಲಿಯರ್ ಕರೆಂಗೆ ತೋ ಅಗಲೇ ಸಾಲ ಯೇ ಪೂರೇ ಕಾಮ್ ಹಮ್ ಜರೂರ್ ಶುರೂ ಕರೆಂಗೆ. इसमें स्वरूपगंज डूंगरपुर बांसवाड़ा होते मध्य प्रदेश बॉर्डर तक का भी काम है. ये 23 किलोमीटर का कार्य चल रहा है और 63 किलोमीटर का हम जल्दी अवार्ड करेंगे और बाकी का डीपीआर बन रहा है. देसरी कुंभलगढ़ हल्दीघाट नाथद्वार 142 किलोमीटर इसका भी डीपीआर बन रहा है. प्रतापगढ़ बाईपास टू लेन 11 किलोमीटर इसका भी डीपीआर बन रहा है. बालोतरा सदरराव वाया जालोर पैकेज 4 ये और बायमेर बाईपास बाद में बाड़मेर रामसर मुनमाव सवाई माधोपुर में आरोबी लालसोट करौली धौलपुर बारा अमलेरा नारदन कोटा बायपास फेस 2 इन सबके डीपीआर बनने के ऑलरेडी हुए हैं. जल्दी हम ये काम शुरू करेंगे आने वाले साल में. भारतमाला में बहुत महत्वपूर्ण बात है कि राजस्थान में हमने 32,302 करोड़ की लागत वाली करीब 2,000 किलोमीटर की लंबाई में हम काम करने जा रहे. लगभग 800 किलोमीटर की लंबाई की 14 परियोजनाओं का डीपीआर का कार्य प्रगति पथ पर है और मैं मानता हूं कि अगले साल इसको हम शुरू करेंगे. इसमें भी आपका सहयोग बहुत आवश्यक है. राजस्थान के विकास में तीन महत्वपूर्ण बातें, तीन ग्रीन एक्सप्रेस हाईवे हम बना रहे हैं. ये एक्सप्रेस हाईवे राजस्थान के विकास में बहुत महत्वपूर्ण हो गए. इसमें से